नमस्कार, मी प्रशांत सागवेकर। पुढच्या वर्षी लवकर या, पावर्ड बाय राजश्री लॉटरी आणि सहप्रायोजक इन्फ्राटेकच्या विशेष गणेश विसर्जन या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। गेले 10 दिवस आज संपूर्ण देशामध्ये गणेशाची आराधना सुरू आहे। दरवर्षी आपण सगळेजण ज्या उत्सवाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असतो तो हा आपल्या सगळ्यांचा मंगलमय अशा पद्धतीचा सण, आणि या सणाची आज खऱ्या अर्थानं सांगता होती। खरं तर कुठल्याही चांगल्या गोष्टीची सांगता ज्यावेळेला होत असते आपल्या मनामध्ये एक प्रकारची दुःखाची झालर असते, पण तरीसुद्धा पुढच्या वर्षी लवकर या ही एक वेगळ्या पद्धतीनं आपण आमंत्रण देवाला देत असतो। आणि दरवर्षी आपला आवडता सगळ्यांचा गणपती बाप्पा येतो, आणि हे सगळे जे 10 दिवस असतात हे 10 दिवस सगळ्यांचे आनंदमय आणि सुखी करून जातो। आजचा दिवस अनंत चतुर्दशीचा, आणि आज दिवसभर जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण राज्यभरातल्या या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटणार आहोत। आणि त्याचबरोबर काही कलाकार आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये असणार आहेत की जे या सगळ्या वाटचालींमध्ये किंवा आजच्या संपूर्ण दिवसभर आपल्या समोर असणार आहेत, आपल्या सोबत असणार आहेत, आणि आपण त्यांच्याशी गप्पा देखील मारणार आहोत। आत्ता माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका वेदश्री ओक, आपण त्यांचं स्वागत करूया। खूप खूप मनापासून स्वागत कार्यक्रमामध्ये। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात किंवा आजच्या ह्या विसर्जन मिरवणुकीची सुरुवात आपण वेदश्री यांच्या एका छान गाण्यानं करूया, मला वाटतं किंबहुना गणपतीच्या आरतीनं करूया, आणि त्याच्यामुळे अगदी छान अशा पद्धतीची सुरुवात होईल आपल्या कार्यक्रमाची। सो प्लीज। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची, नूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, हो उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, हो श्री मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। वा वा वा, सुंदर। खरं तर वेदश्री यांची एक ओळख, खरं तर ती वेगळ्या पद्धतीनं महाराष्ट्राला करून द्यायची आवश्यकता नाही, पण तरीसुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा उल्लेख। सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांच्या त्या कन्या आहेत, आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी, आशा खाडीलकरसुद्धा आज आपल्या या स्टुडिओमध्ये येणार आहेत 4 वाजता। त्यांनासुद्धा ऐकण्याची संधी आज आपल्या प्रेक्षकांना मिळणार आहेच, त्याच्यामुळे निश्चितपणानं तुम्ही आज आमच्यासोबत कायम राहा। खरं तर वेदश्री, तुमची सुरुवात जी आहे ती संगीत नाटकातून झाली, तो वारसा तुम्हाला आईमुळं मिळाला, आणि खूप छान पद्धतीनं तुम्ही त्याच्यामध्ये स्वतः त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतलात आणि ती सुरुवात झाली। पण मला थोडंसं या सगळ्याची जी सुरुवात आहे, कारण नॉट नेसेसरी की आई गायिका आहे म्हणून मुलगी गायिका होईलच, पण तुम्हाला ही कधी जाणीव झाली की नाही आईचेच गुण माझ्यामध्ये आहेत आणि मलाही गाणं आवडतंय? खरं सांगायचं तर म्हणजे मी भाग्यवान समजीन स्वतःला, कारण लहानपणापासून आमच्या घरी अखंड नाटक आणि गाण्याचंच वातावरण होतं। माझे बाबा माधव खाडीलकर हे NSD चे ग्रॅज्युएट आहेत, आणि आई तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका, त्यामुळे लहानपणापासूनच तो वारसा मला परमेश्वराच्या कृपेने मिळाला। खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण आमच्याकडे अखंड लोकांचं येणं जाणं होतं, उत्तम उत्तम कलाकार यायचे, त्यांचं सान्निध्य मिळालं, त्यांच्याशी बोलता आलं, ते कसे वागतात, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या न शिकवता मला शिकता आल्या। तर लहानपणापासून तो जो वारसा मला मिळाला, माझ्या मते मी 7वी 8वीत असल्यापासून मी ॲक्च्युअल गाणं आईकडे शिकायला लागले। त्यानंतर सुगम संगीताचं शिक्षण मी कॉलेजमध्ये असताना यशवंत देवांकडे घेतलं होतं। तर आईचे कलागुण जे माझ्यात आले, बाबांचे नाटकाचा जो वारसा माझ्याकडे आला, त्याचा मला नंतर खूपच उपयोग झाला। साधारण 7वी 8वी 9वीमध्ये मला कळलं होतं की येस, आपण उत्तम गायिका होऊ शकतो,
आईचा आईचे कलागुण माझ्याकडे आहेत आणि मी ते जोपासले पाहिजे. त्यामुळे तो पॉईंट माझ्या आयुष्यातला होता की जेव्हा आपल्याला साधारण एक अंदाज आलेला असतो, एक वेगळा टप्पा आपल्या आयुष्यातला सुरू झालेला असतो आणि त्यावेळेला मला जाणवायला लागलं, कारण त्यावेळेला मी आईबरोबर अनेक मैफिलींना साथ करायला जायचे, म्हणजे क्लासिकलच्या शास्त्रीय संगीताच्या. सो तिच्याबरोबर गाता गाता पण खूप गोष्टी शिकल्या. म्हणजे असं होतं की कधीकधी एखादा राग किंवा एखादी बंदिश मी तिच्याकडे समोर बसून शिकलेले नाही आहे, पण कधीतरी अशी संधी मिळाली आणि मी पटकन ती बंदिश म्हटली की अरे आपण तरी शिकलो नव्हतो, पण फक्त श्रवण भक्ती जी मला करायला मिळाली ना संपूर्ण माझ्या माहेरी जोपर्यंत होते तोपर्यंत, त्याचा खूपच उपयोग झाला. कारण तुमच्यावर जे नकळत संस्कार होत असतात, जे तुमच्या आजूबाजूचं वातावरण असतं, त्यामुळे त्याचा मला अतिशय उपयोग झाला. आणि साधारण म्हटलं तसं मी सातवी आठवी नववीत असताना साधारण मला कळलं होतं की येस, मला हे क्षेत्र निवडायला नक्कीच आवडेल. संगीत नाटकांच्या बाबतीमध्ये संगीत नाटक ही खरं तर आपली परंपरा आहे, संस्कृती आहे आणि फार मोठा वारसा संगीत नाटकांचा महाराष्ट्राला लाभला आहे. आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. पण गेल्या 30-35-40 वर्षामधला जर आपण इतिहास काढला तर संगीत नाटकांचा प्रभाव कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इतर जी नाटकं आहेत रंगमंचावरती, ज्याला आपण गद्य स्वरूपातली नाटकं म्हणू शकतो, त्याचं प्रमाण खूप वाढलं. जे प्रमाण आधी संगीत नाटकांचं होतं ते नव्हतं किंवा आता ते नाहीये, त्याचं प्रमाण, जी चळवळ संपलेली नाहीये किंवा थांबलेली नाहीये, पण त्याचं प्रमाण जे आहे, पर्सेंटेज आपण म्हणू शकतो, ते कमी आहे. त्याचा कुठे कधी तोटा झाल्यासारखं वाटलं का, किंवा त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याला ओळख मिळण्यात कुठेतरी समस्या आल्या असं कुठे वाटतं? ओळख मिळण्याच्या बाबतीत मी म्हणेन की हे प्रत्येकाचं काय म्हणतो, लक फॅक्टर असतो, नशीब असतो, कोणाला कुठल्या टप्प्यावर कशी ओळख मिळेल, तर त्यामुळे ओळख नाही. पण माझ्या मते संगीत नाटकांची परंपरा इतकी जुनी आहे आणि त्यावेळेला लोकांच्या मनोरंजनासाठी दुसरं काही माध्यम नव्हतं. त्यावेळेला संगीत नाटकांची सगळी जी मंडळी होती ती गावागावात जाऊन एक एक महिना राहून त्यांचे शोज करत असत, तोच एक विरंगुळा लोकांना होता. आणि इतके मोठे मोठे कलाकार त्या जमान्यामध्ये किंवा त्या पिढीमध्ये होऊन गेलेत आणि त्यांनी त्यांच्यामुळे ही संगीत नाटकांची परंपरा अगदी बालगंधर्वांपासून जी सुरू झाली ती संगीत नाटकांची परंपरा फोफावली, खूप जास्त फोफावली. जितेंद्र अभिषेकीजी, वसंतराव देशपांडे असे कित्येक गुरुजन त्यावेळेला होते आणि त्यांनी अतिशय सुंदर सुंदर पद्धतीने प्रत्येक संगीत नाटकाला संगीत दिलं जे लोकांना रुचेल त्यावेळेच्या पिढीला. आत्ता विचार करता, आत्ताच्या पिढीच्या दृष्टीने विचार करता, जर तेच संगीत नाटक जसं आम्ही केलं होतं ते कट्यार काळजात घुसली, किंवा माझं पहिलं नाटक जे होतं 2001-2000 साली संगीत कविराज जयदेव, सो जयदेवांच्या कवितांवर ते नाटक होतं आणि ते राज्य नाट्य स्पर्धेला आम्ही केलं होतं. सो आत्ताच्या पिढीचा विचार करून तो ते जे संस्कार आहेत, ती जी परंपरा आहे, ती ह्या पिढीला कशी आवडेल किंवा रुजेल या पद्धतीने जर आपण विचार केला तर ती परंपरा मी नक्कीच म्हणणार नाही की संपुष्टात आली आहे किंवा असं काही. बट जसं पिढ्यानपिढ्या बदलाव होत असतात, बदल होत असतात, त्यामुळे ती परंपरा अनुभवणारे श्रोतेजन किंवा रसिक खूपच भाग्यवान होते, कारण त्यांनी खूप मोठ्या मोठ्या कलाकारांना जवळून बघितलंय, अनुभवलंय. पण तरुण पिढीला पण आता कट्यारचा जसा मी उल्लेख केला, कट्यार जेव्हा नाटक आम्ही करत होतो, मी, राहुल देशपांडे, सुबोध आणि सुबोध भावे आणि महेश काळे, सो तो एक अतिशय सुंदर अनुभव माझ्यासाठी होता. कारण पुन्हा एकदा त्या नाटकाच्या निमित्ताने आम्ही ओसंडून वाहिलेलं नाट्यगृह बघितलेलं आहे, त्यामुळे मला अजूनही तो आमचा पहिला प्रयोग पुण्यातला आठवतोय आणि खूपच म्हणजे उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आणि आयुष्यातले काही अशा घटना किंवा काही आपल्या गोष्टी असतात की ज्या केल्यामुळे खूप समाधान असतं, तर त्यातली एक खूप महत्त्वाचं समाधानाची गोष्ट म्हणजे संगीत कट्यार काळजात घुसली, ज्यात मी उमाची भूमिका करत होते. वा, संगीत नाटकांचा विषय निघालाच आहे. मी जसं मगाशी म्हटलं की संगीत नाटकांचा एक प्रेक्षक वर्ग आहे
आणि तो आजही आहे. अनेक जण असे आहेत की संगीत नाटकं त्यांना मुखोद्गत आहेत, त्यांना अनेक त्यातले प्रवेश माहिती आहेत आणि त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन त्यांना त्याच्यातली पदं माहिती आणि ती पदं खूप प्रसिद्ध आहेत. संगीत कट्यार काळजात घुसलीचा तुम्ही आता उल्लेख केला, चित्रपट ज्या वेळेला तो आला त्यानंतर जी त्याच्यामधली गाणी आहेत त्या गाण्यांनी एक काळ व्यापून टाकला होता आणि आजही ती गाणी जेव्हा गुणगुणतात तेव्हा नव्या पिढीला देखील संगीत नाटकांबद्दल आकर्षण निर्माण होईल एवढी ताकद त्या सिनेमामध्ये होती आणि ते आपण सगळ्यांनी अनुभवलं. त्यामुळे तो उल्लेख निघालाच आहे, तर त्याच्यातलं एखादं पद ऐकायला मिळालं तर खूपच आनंद. मकरंद घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद प्रिय हा मिलिंद मधुसेवनानंद मधुसेवनानंद स्वच्छंद हा धुंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद मिटता कमल दल मिटता परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास परी सोडिना ध्यास गुंजनात हा दंग गुंजनात हा गुंजनात हा दंग घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद प्रिय मिलिंद मधुसेवनानंद स्वच्छंद स्वच्छंद हा धुंद घेई छंद मकरंद घेई छंद मकरंद घेई छंद घेई छंद घेई छंद. वा 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 वा, खूप सुंदर खूप सुंदर अप्रतिम. थँक्यू. मगाशी मी जी ओळख तुमची सांगितली की ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर, खरं तर ज्या वेळेला एखादी अशा पद्धतीची व्यक्ती आपल्या घरामध्ये असते आणि ती आपली आई किंवा वडील असते त्यावेळेला एक मोठ्या पद्धतीची जबाबदारी जन्मापासूनच येऊन आपल्या अंगावर पडलेली असते की आपण या या व्यक्तीचं मूल आहोत किंवा या या व्यक्तीचे आपण मुलगा आहोत किंवा मुलगी आहोत. अशा पद्धतीचं मार्गदर्शन किंवा अनेक जण असंही म्हणतात की वटवृक्षाच्या छायेत वाढणं फार कठीण असतं वगैरे, तर तुमचा या सगळ्यातला अनुभव काय?
नक्कीच म्हणजे दडपण म्हणाल तर ते होतं, पण ते लहानपणी एवढं जाणवलं नाही कारण तेव्हा आपल्याला तेवढी समज नसते. पण जेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपली आई किंवा बाबा, आता माझे दोन्ही आई बाबा या क्षेत्रामधलेच आहेत आणि त्यांच्या पोटी जन्माला येऊन आपण काहीतरी पुढे आयुष्यात जेव्हा केव्हा करणार आहोत किंवा करायचं ठरवणार आहोत, तेव्हा नक्कीच हे दडपण होतं किंवा नेहमीच असतं की त्यांनी जो काय त्यांची कलाकृती घडवलेली आहे आणि त्यांचा जो त्यांचं जे काय कलेचं विश्व त्यांनी घडवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण कुठेतरी त्याची छोटीशी छाया होऊ शकतो का, याचं दडपण खूप असतं. की कारण अगदी नॉर्मली कंपॅरिझन होतं की अरे हा आशाताईंची मुलगी आहे म्हणजे असंच झालं पाहिजे किंवा तसंच. आणि पहिली गोष्ट म्हणजे आमच्याकडे तसं काही नव्हतं की किंवा आईबाबांचा असा जोर नव्हता की तू गाणंच करायला पाहिजेस कारण आम्ही आहोत, असं काही नव्हतं. ते जसं जसं मी म्हटलं मगाशी तसं मी मोठी होत गेले तसं तसं ते मला पण जाणवायला लागलं आणि मग आम्ही तो डिसिजन घेतला होता की हो आपण गाण्यातच करिअर करायचं, गाणं आणि नाटक जसं असेल तसं. तर त्यामुळे दडपण हे नेहमीच असतं, नक्कीच असतं. कारण खूप काय म्हणतात त्याला, सूर्याच्या ज्या प्रभा किंवा सूर्यकिरणामध्ये आपण ते किरण आपल्यावर पडल्यावर जे आपण दिसतो लोकांना, जे लोकांच्या समोर येतो ते त्या सूर्यामुळे असतो. तर त्या सूर्याला आपण कधीच हात घालू शकत नाही किंवा हात लावू शकत नाही. त्यामुळे आईची जी कलेची जी काय तिने विश्व आहे ते कुठेतरी वेगळ्या लेवलला आहे नक्कीच. पण येस, तिचा थोडासा आपण भाग होऊ शकतो आणि चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत आपली कला पोहोचवू शकतो हा एक प्रामाणिक प्रयत्न मी नेहमीच करत आली आहे. त्यामुळे दडपण हे नक्की असतं, अगदी प्रत्येक कार्यक्रमात असतं नक्कीच. थोडासा वेगळा मुद्दा, आई मुलगी ही आईचं रिफ्लेक्शन असते. अनेक वेळेला आपण बघतो की मुली आईचं अनुकरण करत असतात, आई केस कशी विंचरते किंवा आई राहते कशी, मग तसं त्या करण्याचा प्रयत्न करतात जोपर्यंत त्यांना समज येत नाही तोपर्यंत. आणि अशा वेळेला जेव्हा कलाकार एखादी आई असते आणि आपल्यालाही ती आवड असते तेव्हा आईची एखादी लकब म्हणा किंवा आईचं एखादं गाणं आपल्याला तिच्या बरोबर राहून राहून आपण काय मुद्दाम पाठ करायला जातो पण राहून राहून ती जसं म्हणते तसं तिची नक्कल करण्याची एक एक स्वाभाविक गुण म्हणूया आपण तो मुलींमध्ये असतो. तुम्ही असं कधी केलंय का? असतो, म्हणजे इव्हन मुलगी आई असं म्हणून पण म्हणणार नाही मी. आता माझी आई माझी गुरु पण आहे, तर जेव्हा गुरु शिष्याचं जे नातं आपण म्हणतो त्याविषयी पण अगदी बेसिक लेवलला जेव्हा एखादा शिष्य शिकत असतो तो अनुकरणच करत असतो गुरुचं. कारण त्याला ती प्रगल्भता नसते, तो विचार नसतो की हा राग मला कसा मांडायचा आहे किंवा हे गाणं मला कसं मांडायचं आहे. त्यामुळे अगदी आपण विचार केला तर अगदी जन्माला आलेलं मूल हे अनुकरणातनंच प्रत्येक गोष्ट शिकत असतं, त्यामुळे तो आपला स्थायी भाव आहे अनुकरण करणं. तर त्यामुळे आईची अनुकरण मी काही केलं असेल तर बाकी काही तिच्या हेअरस्टाईल किंवा असं नाही, पण येस गाण्यातनं नक्कीच केलं. कारण तिच्या ज्या काय हरकती आहेत, तिच्या ज्या काय स्पेशल जागा असायच्या त्या मी नक्कीच घ्यायचा प्रयत्न अजूनही करते आणि तेव्हा पण केलं होतं. त्यामुळे अनुकरण हे कलेच्या दृष्टीने माझं जास्त होतं अदर दॅन ती कश. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मी जसं म्हटलं की कलाकार म्हणून आपण जेवढे मोठे होतो किंवा असतो परमेश्वराच्या कृपेने प्रत्येकाला जसं मिळतं तसं, बट कलाकाराच्या मागे जो माणूस म्हणून आपण जगत असतो सो तो माणूस कसा जिवंत ठेवायचा आणि एक आपण चांगली व्यक्ती म्हणून समाजासमोर कसं उभा स्वतःला उभं करू शकू हे अनुकरण मी आईबाबांकडून नक्कीच केलं आहे. म्हणजे अदर दॅन कला ह्या गोष्टी मी खूपच त्यांना मी मानते त्या बाबतीत की कलाकार म्हणून प्रत्येक जण जो कोणी कलाकार आहे तो असतो, बट स्टेजवरनं एकदा आपण खाली उतरलो की आपण सामान्य जनतेबरोबर आपली कामं करत असतो रोजची. आणि कोणीही व्यक्ती भेटायला आले की तो जो कलाकाराचं तेज म्हणा किंवा तो जो ऑरा म्हणतो आपण त्यातून बाहेर येऊन अगदी उत्तम माणूस, अगदी आपल्या घरातली व्यक्ती असं म्हणून जितकं आपण त्यांच्याशी छान बोलू शकू किंवा संवाद साधू शकू तर त्या गोष्टी ह्या गोष्टी पण मी अनुकरण नक्कीच केलंय आणि अजूनही करते. नक्कीच खूप छान गप्पा.